नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक घोगरे जीवी KM ज्युनियर कॉलेज श्रावण. इयत्ता 12वी विषय इतिहास या पाठ्यपुस्तकातील प्रकरण तिसरे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणातील अभ्यासक्रम आपण गेल्या 3 दिवसापासून अभ्यास करत आहोत. या प्रकरणात पाठीमागच्या 3 पिरियडमध्ये आपण पोर्तुगीज आणि पोर्तुगीजांचा भारतातील वसाहतवाद, त्याचबरोबर ब्रिटिश आणि ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवाद अभ्यास केलेला आहे. आजच्या पिरियडला आपणाला डचांचा भारतातील वसाहतवाद, हॉलंडचे डच आणि डच व्यापारी त्यांनी भारतामध्ये आपल्या वसाहती कशा पद्धतीनं निर्माण केल्या या मुद्द्याचा अभ्यास आपल्याला आजच्या पिरियडमध्ये करायचा आहे. प्रथमतः डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना हा मुद्दा अभ्यास करू आपण. त्यानंतर युनायटेड कंपनीला मिळालेले अधिकार, त्याचबरोबर युनायटेड कंपनीनं स्थापन केलेल्या वसाहती, त्यानंतर युनायटेड कंपनीनं भारतात स्थापन केलेल्या वखारी आणि त्या कंपनीचा विस्तार, अशा या छोट्या छोट्या मुद्द्याच्या आधारे आपणाला डचांचा भारतातील वसाहतवाद अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण पहिला मुद्दा अभ्यास करू, डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. तर विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 1602 मध्ये हॉलंडमधील डच कंपन्यांनी एकत्रित येऊन, बघा लक्ष द्या, आपण मुद्दा पाहतोय डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली, तर इसवी सन 1602 मध्ये हॉलंडमधील डच कंपन्यांनी एकत्रित येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि या कंपनीची स्थापना झाल्यानंतर डच सरकारने, म्हणजे हॉलंडच्या सरकारने, युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाबरोबर व्यापार करण्याची परवानगी दिली. तर अशा प्रकारे इसवी सन 1602 मध्ये डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आपल्याला परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये जर प्रश्न विचारला तर युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे इसवी सन 1602 मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाबरोबर व्यापार करण्याची परवानगी कोणी दिली, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे हॉलंडच्या सरकारने दिलेली आहे. तर अशा प्रकारे डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना हा मुद्दा आपल्याला सांगितला जातो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे युनायटेड कंपनीला मिळालेले अधिकार. युनायटेड कंपनीची स्थापना झाल्यानंतर हॉलंडच्या सरकारनं युनायटेड कंपनीला पूर्वेकडील देशाबरोबर व्यापार करण्याची परवानगी दिल्यानंतर त्या कंपनीला कोणते अधिकार दिले, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला डच सरकारनं कोणते अधिकार दिले, आपल्याला सांगता आलं पाहिजे. नंबर एक, पहिला अधिकार दिला पूर्वेकडील देशाबरोबर व्यापार करण्याचा अधिकार दिला. पहिला अधिकार कोणता दिला, पूर्वेकडील देशाबरोबर व्यापार करण्याचा अधिकार दिला. त्याच्यानंतर दुसरा अधिकार दिला नौकर भरती करण्याचा अधिकार दिला, हा दुसरा अधिकार दिला. त्याच्यानंतर तिसरा अधिकार दिला पूर्वेकडील देशामध्ये आपल्या व्यापाराच्या वखारी स्थापन करण्याचा अधिकार दिला. वखार म्हणजे काय, मी कालच्या पिरियडला तुम्हाला सांगितलेलं आहे वखार म्हणजे काय, तर मालाची खरेदी विक्री करणारे, मालाची साठवणूक करणारे केंद्र म्हणजे वखार होय. मालाची खरेदी विक्री करून त्या मालाची साठवणूक करणारं केंद्र म्हणजे वखार, वखार स्थापन करण्याचाही अधिकार दिला. त्याचबरोबर किल्ले बांधण्याचा सुद्धा अधिकार दिला आपल्या वखारीच्या मनात, आपल्या वसाहतीच्या मनात संरक्षणासाठी किल्ला बांधण्याचा सुद्धा अधिकार दिला. एवढंच नाही तर नाणे पाडणे आणि पौरात्य देशाबरोबर युद्ध आत
अत्वात्तो करण्याचा सुद्धा अधिकार दिला. अशा प्रकारचे अधिकार हॉलंडच्या सरकारनं डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकले. अशा प्रकारे युनायटेड कंपनीला मिळालेले अधिकार आपणाला सांगता येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीच्या वसाहती. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात म्हणा किंवा पूर्वेकडील देशात आशिया खंडात म्हणा कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून ते जपानपर्यंत आपल्या वसाहती स्थापन केल्या. आता वसाहत म्हणजे काय? मी परवाच्या पिरियडला आपल्याला सांगितलेलं होतं, एखाद्या प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एखादा भूप्रदेश व्यापून तेथे आपले राज्य स्थापन करणे म्हणजे वसाहतवाद. बरोबर आहे? परवा सांगितलं होतं मी वसाहतवाद म्हणजे काय, आजही सांगितलंय, आणखीन एकदा सांगतो वसाहतवाद म्हणजे काय. तर एखाद्या प्रगत राष्ट्राने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापून त्या प्रदेशात आपले राज्य स्थापन करणे म्हणजे वसाहतवाद होय. मग आपण मुद्दा पाहतोय युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं पूर्वेकडील देशामध्ये आशिया आफ्रिका खंडामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. तर सुरुवातीला सांगायचं, आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून ते जपानपर्यंत युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या अनेक वसाहती स्थापन केल्या. मग त्यामध्ये सध्याचे मोझांबिक दक्षिण आफ्रिका, बघा कोणकोणत्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. नंबर एक सध्याचं मोझांबिक असेल, दक्षिण आफ्रिका असेल, येमेन असेल, इराण इराक असेल, भारत पाकिस्तान बांगलादेश म्यानमार असेल, लाओस असेल, सयाम असेल, व्हिएतनाम असेल, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी ठिकाणी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या वसाहती स्थापन केल्या. परत एक वेळा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतो, युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं पूर्वेकडील देशात आपल्या वसाहती कोणकोणत्या ठिकाणी स्थापन केल्या तर आपल्याला सांगता आलं पाहिजे, आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून ते जपानपर्यंत या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं अनेक ठिकाणी आपल्या काय केले, वसाहती स्थापन केले. उदाहरणार्थ सांगायचं, सध्याचं मोझांबिक असं, दक्षिण आफ्रिका असं, येमेन असं, इराण इराक असं, भारत पाकिस्तान बांगलादेश म्यानमार असं, लाओस असं, सयाम असं, व्हिएतनाम असं, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या वसाहती स्थापन केल्या. तिसरा मुद्दा संपला. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे आपला, युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात आपल्या वखारी कोणत्या ठिकाणी स्थापन केल्यात. वसाहत आणि वखार याच्यामध्ये फरक आहे. वसाहत म्हणजे एखाद्या प्रगत देशाने एखादा भूप्रदेश व्यापून त्या प्रदेशावर आपले राज्य स्थापन करणे म्हणजे वसाहत, आणि वखार म्हणजे मालाच्या खरेदी विक्री करण्याचे केंद्र, माल साठवून ठेवण्याचं केंद्र म्हणजे वखार. आता आपण वसाहती पाहिल्या, आता आपणाला वखारी पाहिजे. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये आपल्या वखारी कोणत्या ठिकाणी स्थापन केल्या असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी स्थापन केल्या मी सांगतो, या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. तर उदाहरणार्थ युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये पहिली वखार जर कोणत्या ठिकाणी स्थापन केलेली असेल तर मच्छलीपट्टण या ठिकाणी. ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतोय, युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात पहिली वखार कोणत्या ठिकाणी स्थापन केली, तर उत्तर आहे मच्छलीपट्टण येथे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं पहिली वखार काय केली स्थापन केलेली आहे. त्यानंतर पेतापुली पुलिकेत, लक्ष द्या नावं थोडंसं आपल्याला ऐकायला वेगळं वाटतात पण थोडा सराव केला की सहज लक्षात राहते आपल्याला. पेतापुली मच्छलीपट्टणनंतर पेतापुली पुलिकेत,
पेता पुली पुली के तिरुप्पा पुलीय तिरुप्पा पुलीय दक्षिण भारतातल्या वसाहती सगळ्या लक्षात ठेवा वकारी आहेत पेता पुली तिरुप्पा पुलीय या ठिकाणी त्यांनी आपले वकार स्थापन केले त्यानंतर कारिकन चिनसुरा कारिकन चिनसुरा ठट्टा या ठिकाणीही त्यांनी आपल्या वखारी काय केले स्थापन केले त्याचबरोबर उत्तर भारतात आग्रा या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपली वखार स्थापन केलेली आहे पश्चिम भारतामध्ये अहमदाबाद भरूच सोपारा सूरत इत्यादी ठिकाणी या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या काय केल्या मालाच्या वखारी स्थापन केल्या आणि वखारीच्या संरक्षणासाठी तटबंदी सुद्धा बांधली आणि त्या तटबंदीवर तोफा ठेवून आपल्या वकारीचं संरक्षण करण्याचं काम कोणी केलेलं आहे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं केलेलं आहे तर अशा प्रकारे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात अनेक ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केलेल्या आहेत परत एक वेळा एक प्रश्न मी आपणाला विचारतोय युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात पहिली वकार कोणत्या ठिकाणी स्थापन केली ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवायचं आहे तर ती म्हणजे मच्छलीपट्टण या ठिकाणी स्थापन केली आहे आणि त्यानंतर भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भारताच्या उत्तर भागात अनेक वखारी स्थापन करून वखारीच्या संरक्षणासाठी तटबंदीचं बांधकाम करून त्या बांधकामावर तोफा ठेवून वखारीचं काय केलेलं आहे संरक्षण केलेलं आहे अशा प्रकारे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या हा मुद्दा आपल्याला सांगता येतो यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला तो म्हणजे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार त्यांनी आपल्या वसाहतीचा आणि वखारीचा सुद्धा भारतात नंतरच्या काळामध्ये काय केलेला आहे विस्तार केलेला आहे कशा पद्धतीनं केलाय समजावून सांगतो लक्ष देऊन ऐका विद्यार्थी मित्र तर युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या वसाहतीचा आपल्या वखारीचा भारतामध्ये विस्तार केला कशा पद्धतीनं केला तर विद्यार्थी मित्रांनो 17व्या शतकात युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचं आरमार प्रबळ होत कोणत्याही संकट समयी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची 20 झांजाचे आरमार आणि 3 ते 4 हजार सैनिक कोणत्याही ठिकाणी उतरण्याची क्षमता युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराची होती म्हणजेच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचं आरमार कसं होतं आरमार प्रबळ होतं कोणत्याही संकट समयी भारताच्या किनारपट्टीवर 20 झांजाचे आरमार व 3 ते 4 हजार सैनिक उतरण्याची क्षमता या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराकडे होती आणि याच आरमारी सामर्थ्याच्या जोरावर या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं विजयनगरचा राजा विजयनगरचं शासन यांच्याकडून पुलिकेत ते नागपट्टण पुलिकेत आणि नागपट्टण या ठिकाणी किल्ला बांधण्याची परवानगी मिळवली म्हणजे आपल्या आरमाराच्या सामर्थ्याच्या जोरावर विजयनगरच्या राजाकडून पुलिकेत आणि नागपट्टण या ठिकाणी किल्ले बांधण्याची परवानगी मिळवली किल्ले बांधले आपल्या वसाहतीच्या आणि आपल्या वखारीच्या संरक्षणासाठी त्यानंतर पोर्तुगीजांचा पराभव करून पोर्तुगीजांच्या ताब्यातील कोंडू गल्लूर कन्नूर कोची आणि कोल्लम कोंडू गल्लूर कन्नूर कोची आणि कोल्लम इत्यादी ठिकाणची किल्ले जिंकून घेतले बघा युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी आपल्या वसाहतीचा विस्तार कशा पद्धतीनं करत आहे तर प्रथम त्यांनी आपल्या आरमारी सामर्थ्याच्या जोरावर विजयनगरकडून पुलिकेत आणि नागपट्टण या ठिकाणी किल्ला बांधण्याची परवानगी मिळवली तेथे किल्ले बांधले त्यानंतर आपल्या आरमारी सामर्थ्याच्या जोरावर पोर्तुगीजांचा पराभव करून पोर्तुगीजांच्या ताब्यातील कोंडू गल्लूर कन्नूर कोची आणि कोल्लम इत्यादी ठिकाणचे किल्ले जिंकून घेतले एवढंच नाही तर कोचीच्या राजाबरोबर तह करून
काळ्या मिरीची निर्यात करण्याचा एक अधिकार सुद्धा मिळवला. काळी मिरी मसाल्याचा पदार्थ आहे, काळी मिरी निर्यात करण्याचा एक अधिकार म्हणजे स्वतःचा स्वतःला अधिकार मिळवला. एवढंच नाही तर या पोर्तुगीज आरमाराचं सामर्थ्य एवढं होतं की या सामर्थ्याच्या जोरावर डचांच्या आरमाराचं सामर्थ्य एवढं होतं की भारतातील मुघल असल, कुतुबशाही असल, आदिलशाही असल यांना सुद्धा डचांची परवानगी घेऊनच सागरावर आपले झांज पाठवता येत असे, अन्यथा या भारतीय सत्ताधीशांची झांजे सागरात बुडवली जात किंवा जप्त केली जात. अशा प्रकारे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात किंवा पूर्वेकडील देशात आपल्या वसाहतीचा आणि आपल्या वखारीचा काय केलेला आहे, विस्तार केलेला आहे. अशा प्रकारे डचांचा वसाहतवाद हा मुद्दा आजच्या पिरियडला संपलेला आहे, तेव्हा आज आपणही या ठिकाणी थांबू. धन्यवाद.